वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे 17 ऑगस्ट. जसं की आपण याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही हत्ती खाण्याचा पाहिला, सेम डेला मी मुकुंदराजचा पण ब्लॉग शूट करतोय. आणि जसं की तुम्ही माझ्या मागं पाहू शकता की हा पूर्ण जो परिसर आहे तो मुकुंदराजचा परिसर आहे अंबाजोगाईतला, आणि पूर्ण हिरवळ आहे. जसं की तुम्ही लोणावळ्यात आलाय असा फील येतो इकडं. बऱ्यापैकी इकडं पाऊस जर पडला तर या साईडला पूर्ण लोणावळ्यासारखा व्ह्यू येतो. धबधबे पण आहेत या साईडला दोन खाली. तर हा पूर्ण जो आहे ग्रीनरी आहे. आणि आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करतो, कारण की पुढचा जो रस्ता आहे तो मस्त आहे. आणि त्या तिथं मध्ये जे मुकुंदराज आद्यकवी मुकुंदराज होते त्यांची समाधी आहे, त्याचं मंदिर आहे. ठिकाणी मोठमोठे मंदिर आहे आणि खूप मंदिर आहेत अंबाजोगाईमध्ये. जवळपास 7 ते 8 मंदिर असतील मोठे मोठे. आणि हा पूर्ण हे ग्रीनरी पूर्ण, जसं की लोणावळ्यात आलेला फील, म्हणजे लोणावळ्यात आलेलाच फील येतो अंबाजोगाईमध्ये. फक्त पाऊस पडला पाहिजे. मराठवाड्यात असल्यामुळे थोडा पाऊस कमी असतो आमच्या इकडं, पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वातावरण खूप मस्त होतं. तर त्या साईडला पण मंदिर आहे रेणुका देवीचं. तर ते मंदिर पण आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करणारच आहोत. आणि हे जी कमान आहे आद्य कवी श्री मुकुंदराज स्वामी प्रवेशद्वार अंबाजोगाई. तर इथनं खाली गेल्यानंतर या साईडला खाली मंदिर आहे, आणि तो जसं की तुम्ही पुढे बघू शकता की तिथला पूर्ण हा जो डोंगर आहे, तर हा डोंगर खूप लांबपर्यंत डोंगर आहे. तिकडं खाली नागनाथाचं मंदिर आहे, ते पण आपण आपल्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करणारच आहोत. हा जो परिसर आहे तो खूप मस्त आहे. वातावरण चांगलं असतं इकडं, फक्त पावसाची कमी असल्यामुळं कधीतरी मध्ये 1-2 वर्षासाठी हे झाडं पूर्ण वाळून जातात. पण जेव्हा यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे आपल्याला पूर्ण ग्रीनरी पाहायला मिळते इकडं. तर आपण आलेलो आहे जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं, आणि आता आपण खाली जाऊन थोडं इथनं खाली गेल्यानंतर जे समाधी आहे त्याचं दर्शन घेणार आहेत, आणि त्याच्यानंतर तिथला थोडाफार इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. आणि इथं जो सीन आहे, सिनरी आहे, ती पण फार भारी आहे. चला आपण खाली जाऊ आणि ही जागा एक्सप्लोर करू. तर माझ्या जी फ्रंट साईडला सीन जो आहे तो म्हणजे सिनरी जी आहे ती फार मस्त आहे. पण आपण आधी दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टी बघू. त्या साईडला एक व्ह्यू पॉईंट पण केलेला आहे, त्या पण जागेवर जाऊ आणि आधी दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला या सर्व गोष्टी दाखवतो. तर समाधीचं दर्शन झालं आहे आमचं. आणि इथं जो बोर्ड लावला आहे त्याच्यावर मुकुंदराजांची जी स्टोरी आहे, म्हणजे जी स्टोरी म्हणण्या म्हणजे जो इतिहास आहे तो ब्रीफमध्ये सांगितलेला आहे थोडाफार. तर मी तुम्हाला तो शॉर्टमध्ये सांगतो आणि नंतर ते फोटो दाखवतो की तुम्ही नंतर तो डीप म्हणजे पूर्ण वाचून घेऊ शकता. तर इथे एक राजा होता आणि त्या राजाने संतांना आणि जे संत होते त्यांना कैद करून ठेवलं होतं, कारण की त्याला ब्रह्म पाहायचा आहे, म्हणजे ब्रह्माचं दर्शन घ्यायचं आहे असं त्याची मागणी होती. आणि ती पूर्ण न केल्यामुळं काहीतरी त्यांनी संतांना कैद करून ठेवलं होतं. ही गोष्ट जवळपास 1000 इसवी सन 1000 जवळपासची असेल. तिथं 1950 दिलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना मुकुंदराज स्वामी जे होते यांनी ते दर्शन घडवून दिलं. आणि ते दर्शन कसं घडवून दिलं त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या आहेत. ते दर्शन घडवून दिल्यानंतर तो राजा त्यांच्या पुन्हा त्यांच्या मागं लागला की त्याला पुन्हा दर्शन घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मुकुंदराज स्वामींनी जे हे जे ठिकाण आहे अंबाजोगाई हे जे ठिकाण आहे त्याच्यानंतर जेव्हा राजा त्यांच्या मागं लागला की त्यांना पुन्हा एकदा ब्रह्म पाहायचं आहे, त्याच्यानंतर मुकुंदराज स्वामी जे आहेत ते तिथून निघाले आणि त्यांच्या मागोमाग राजाही येत होता. त्याच्यानंतर मुकुंदराज स्वामी जेव्हा या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी जयवंती नदीच्या पैरतेरी जी कडा तुटलेली पाहून त्यांनी उडी मारली. आणि त्याच्यानंतर इथंच त्यांनी अंतर्ध्यान झाले. आणि त्याच्यानंतर त्यांचे जे सेवा करणारे लोक होते, ज्यांच्यावर जे विश्वास ठेवणारे लोक होते, त्यांनी ही समाधी बांधली. आणि तो त्या राजानेही इथंच त्याचा घोडा पुढे आणला आणि तो इथल्या खालच्या ढवामध्ये पडून मृत्यू पावला, अशी तिथं स्टोरी दिलेली आहे. आता मी तुम्हाला ते पूर्ण स्टोरी तुम्हाला वाचण्यासाठी त्याचे फोटोज मी ब्लॉगमध्ये पुढे टाकतोच. तर असा हा पूर्ण
आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचा इतिहास आहे जो ब्रीफमध्ये मी तुम्हाला सांगितला. त्यांची समाधीही मी तुम्हाला दाखवली आहे व्लॉगमध्ये. आणि हे जवळपास 950 ते 1000 1000 या दरम्यानचं असेल असं तिथं लिहिलेलं आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की आवाज ऐकू येईल. तर मोराचा आवाज ब्लॉगमध्ये ऐकू आला का नाही माझ्या मला माहीत नाही, पण अजून तो वरी गेल्यानंतर मी जो व्ह्यू दाखवणार आहे तिथं व्ह्यू पाहताना हा आवाज नक्की येईलच आहे मला माहिती आहे. तर वरी जातो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. वरनं व्ह्यू फार मस्त आहे. माझ्या बॅक साईडला बघू शकता की ज्या डोंगर रांग आहेत तो पूर्ण डोंगर आहे. आणि पाऊस चांगला झाल्यामुळे यावेळेस जरा हिरवा आहे. खालून जी नदी जाते ही खालून अशीच नदी पुढं जाते आणि पुढं नागनाथ मुट्टेनाथाचं मंदिर आहे त्या साईडला पण तो जो डोंगर दिसतो आहे त्या डोंगराच्या कपारीमध्ये एक मंदिर आहे. आणि हे छोटे छोटे वरनं पाणी पडते धबधबे छोटे ते वाळून गेलाय. धबधबे धरे छोटे काय ते दोन्ही सेमच आहे. तर हे छोटे छोटे आहे आणि या साईडला मोर काही दिसला नाही आहे पण आवाज मला ऐकू येत आहे. आता व्लॉगमध्ये तो आवाज येईल मी प्रयत्न करतो. आत्ता आवाज आला का नाही मला माहीत नाही, बट आत्ता मोराचा आवाज मला ऐकू आलेला आहे. तर जे व्ह्यू पॉईंट आहे त्याला येण्यासाठी इकडून दुसरा रस्ता चांगला आहे, पण आम्ही तिथून शॉर्टकट मारला आणि हा आहे व्ह्यू पॉईंट इथला अंबाजोगाईचा. सो आमची अंबाजोगाई लोणावळ्यापेक्षा काही कमी नाही आहे, पण पाऊस नाही पडत आमच्या इकडे लोणावळ्यासारखा. लोणावळ्यापेक्षा भारी आहे. तर ही पूर्ण खालची नदी पूर्ण डोंगर आहेत पुढच्या बाजूस. पुढे पण दोन मंदिर आहेत पण मला नाही वाटत की मी आज ते तिथं जाऊ शकेल, कारण की गोप्रोमध्ये चार्जिंग कमी आहे आणि एकच बॅटरी आणलेली आहे मी सोबत. सो आज ते होईल असं मला नाही वाटत. बघू तुम्ही तोपर्यंत हा सीन एन्जॉय करा आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा. लाईक करा फॉलो करा. थोडा श्वास माझा हे झाला आहे कारण की ते पूर्ण डोंगर थोडा चढून आलो मी इकडं. तर थँक्यू फॉर वॉचिंग